बाळापूरचे आमदार नितीन देशमुखांची तब्येत बिघडली आहे. आमदार नितीन देशमुखांची तब्येत बिघडलेली असल्याचं कळतंय. आमदार नितीन देशमुख हे सूरतमध्ये आहेत. सूरतच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना सध्या दाखल करण्यात आलेलं आहे. नितीन देशमुख हे बाळापूरचे आमदार आहेत. ते एकनाथ शिंदेंबरोबर आहेत. सूरतमध्ये आहेत. सध्या त्यांची तब्येत बिघडलेली आहे. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना सूरतच्याच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचं कळतंय. न्यू सिव्हिल हॉस्पिटलची ही दृश्य आपण पाहतोय. याच हॉस्पिटलमध्ये त्यांना सध्या ठेवण्यात आलेलं आहे आणि इथेही कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. कोणालाही आत पाठवण्यात येत नाहीये. नितीन देशमुख याच हॉस्पिटलमध्ये आहेत. आमदार आहेत बाळापूरचे नितीन देशमुख. सध्या एकनाथ शिंदेंबरोबर सूरतमध्ये आहेत. त्यांची तब्येत तिथं बिघडल्याचं कळतं. एक्सक्लुझिव्ह आहे ही बातमी. झी 24 तासवर आपण पाहतोय ही दृश्य. एक्सक्लुझिव्ह झी 24 तासवर आपण पाहतोय. याच हॉस्पिटलमध्ये नितीन देशमुखांना सध्या ठेवण्यात आलेलं आहे. त्यांच्यावरती उपचार केले जातात. त्यांची तब्येत बिघडल्याचं कळतंय. आमदार नितीन देशमुख हे एकनाथ शिंदेंबरोबरच आहेत. सूरतमध्ये आहेत आणि त्यांची तब्येत बिघडल्यामुळे आता त्यांना न्यू सिव्हिल हॉस्पिटल इथं हलवण्यात आलेलं आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे